थोड़ा नेट प्रॉब्लेम आला काय परत चालू केले बा काय नाही म्हणलं 15 लफडे मग करायचं काय बरं ना शिव शिकायचं एवढं आणि लफडी एवढी बा मग कोणता ग्राफ ड्रॉ करायचा आहे कोणता ग्राफ ड्रॉ करायचा आहे वी हॅव टू ड्रॉ दिस ग्राफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x ग्राफ ड्रॉ करायचा वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x ग्राफ कसा आहे तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x ग्राफ इज पॅराबोला मग पॅराबोला कशावरून कळते एका बाजूला इंडेक्स आहे 2 एका बाजूला इंडेक्स आहे 1 त्याच्यावरून काय कळते हे ग्राफ आहे पॅराबोला त्याच्यावरून काय कळते हे ग्राफ काय आहे पॅराबोला ठीक आहे मग याला मी रिअरेंज केला फक्त याच्यासारखा एक्झॅक्टली दिसण्यासाठी हा ग्राफ याच्यासारखा दिसण्यासाठी याला मी रिअरेंज केला मग वाय स्क्वेअर सारखा वाय स्क्वेअर एक्स सारखा एक्स आणि टूला काय लिहिला 4 × 1/2 4 × 1/2 किती असते 2 असते 4 × 1/2 किती असते 2 असते मग 4 सारखा 4 1 किती झाला हाफ झाला 4 सारखा 4 वाय स्क्वेअर सारखा वाय स्क्वेअर एक्स सारखा एक्स चलो मग या ग्राफला काय कन्वर्ट करून घेतला असा कन्वर्ट करून घेतला 4 सारखा 4 आहे ए कोण आहे मग ए इज 1/2 आणि एक्स सारखा एक्स आहे मग ए ची व्हॅल्यू किती आली 1/2 ए ची व्हॅल्यू 1/2 याचा अर्थ ए कोण आला पॉझिटिव्ह याचा मिनिंग ए ची व्हॅल्यू किती आली ए ची व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह मग ए जर पॉझिटिव्ह असला तर ग्राफ कसा आहे ए जर पॉझिटिव्ह असला तर ग्राफ कसा आहे वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस एच व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे तर ग्राफ कसा आहे वाय स्क्वेअरला ग्राफ कसा आहे हॉरिझॉन्टल वाय स्क्वेअरला ग्राफ कसा आहे हॉरिझॉन्टल ए पॉझिटिव्ह असला तर ग्राफ कसा आहे टुवर्ड्स राईट इफ ए इज निगेटिव्ह ग्राफ इज टुवर्ड्स लेफ्ट ए पॉझिटिव्ह असला ग्राफ इज टुवर्ड्स राईट ए निगेटिव्ह असला ग्राफ इज टुवर्ड्स लेफ्ट मग ए पॉझिटिव्ह आहे ग्राफ असायला टुवर्ड्स राईट कळते चला मग क्वेश्चन काय लिहिला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x ड्रॉ ग्राफ ड्रॉ ग्राफ ऑफ दिस इक्वेशन चला हे असं लिहा याचं हे इथून आन्सर लिहा हे लिहा याच्यावर हे लिहा दोघाला कम्पेअर केला तर एची व्हॅल्यू लिहिली ए पॉझिटिव्ह त्याच्यामुळं ग्राफ आला असा दिस इज द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन दिस इज द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन कळतं ना आन्सर चला लिहून घ्या आन्सर लिहून घ्या पटापट चल लिहून झालं की मला डन पाठवा पुढचा पार्ट करूया लिहून झालं की मला डन पाठवा नेक्स्ट पार्ट करूया आणखी न्यूमरिकल्सच करायचे पॅराबोलाचे चलो करायचं नेक्स्ट पार्ट चला आणखीन एक इक्वेशन लिहा आणखीन एक इक्वेशन लिहा इक्वेशन ओळखायला शिका इक्वेशन ओळखलं पाहिजे पॅराबोला आहे का स्ट्रेट लाईन आहे का काय आहे इक्वेशन बघितलं की ओळखलं पाहिजे आणखीन खूप ग्राफ्स मी सांगणार आहे सर्कल बघायचा आहे
हायपरबोला बघायचा, मग खूप सारे ग्राफ झाले की ओळखत नाही कोणता ग्राफ कोणता आहे. मग व्यवस्थित मी सांगतो ते लक्ष ठेवा, मी सांगतो ते लक्ष ठेवा. ल्या ड्रॉ करा, ड्रॉ ग्राफ ऑफ, पुढचं घ्या पुढचं न्यूमरिकल, हे सगळं फिजिक्समध्ये कामाचं आहे आपल्याला. ल्या ड्रॉ ग्राफ ऑफ 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. ड्रॉ ग्राफ ऑफ 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. चालला, ड्रॉ ग्राफ ऑफ 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. कळते कळते, हळूहळू कळते. ड्रॉ ग्राफ ऑफ वाय, हा कोणता ग्राफ येईल बरा सांगा. बर, खूप छान. हा कोणता ग्राफ येईल बघा, ऑनलाईनवाले सांगा, कमेंट करा कोणता ग्राफ येईल, तुम्हाला काय वाटायला हा कोणता ग्राफ येईल. कमेंट बघण्यासाठी मला इकडे बघायला लागते, तुम्हाला वाटेल पुढे बघायला सर, मी लॅपटॉपकडे बघालो की असं दिसणार, आता जसं दिसायला तसं. चला बोला, हा ग्राफ कोणता आहे. गुड, व्हेरी गुड, क्या बात आहे, सर्वांना यायले, सगळे हुशार, तू पण लईच हुशार आहे. चलो, खूप छान. ग्राफ कोणता आहे, ग्राफ कोणता आहे, स्ट्रेट लाईन. बरोबर, ग्राफ कोणता आहे, स्ट्रेट लाईन, सर्वांना आले, चांगली गोष्ट आहे. मग यालाच काय करू आपण, या ग्राफलाच काय करू, आपलं जे स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन लिहिलं होतं तसा याला कन्व्हर्ट करू. ठीक आहे, स्ट्रेट लाईन का जो स्टँडर्ड इक्वेशन लिखा था वैसा इसको क्या करेंगे हम लोग, उसको कन्व्हर्ट करेंगे. तो कैसा दिखता है, चला मी पहिला करणार, तुम्ही आता करू नका ड्रॉइंग, मी पहिला करतो मग नंतर लिहून घ्या. दिसते कसे, दिसते असं, 4y ला पलीकडे पाठवलं, मग 4y ला पलीकडे पाठवलं, मग 4y इज इक्वल टू किती, 3x प्लस 12. मायनस 4y ला पलीकडे पाठवलं तर प्लस होणार, आणि हे तर प्लसच आहे, 4y इज इक्वल टू 3x प्लस 12. 4 ने याला डिवाइड केला, याला सिम्प्लिफाय करून असा लिहिला, 4 ने याला डिवाइड केला, y इज इक्वल टू 3/4x प्लस 12/4 इज 3. सो दिस इज द इक्वेशन, अँड दिस लुक्स लाईक स्टँडर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. जी आपण बघितली स्टँडर्ड इक्वेशन तशी ही दिसाली. स्टँडर्ड इक्वेशन काय होती स्ट्रेट लाईनचे, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, तसा दिसाला आता हे, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी सारखा दिसाला. ओके, पहिला बघा, पहिला बघा, नंतर लिहून घ्या, गडबड करू नका, पहिला बघा. बाय कम्पेरिंग विथ y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, बरोबर ना, जी इक्वेशन दिली होती त्याला कन्वर्ट करून असा तयार केला स्टँडर्ड इक्वेशन सारखा. मग या दोघाला कम्पेअर करू, मग स्लोप किती आहे, एम आहे, पण एम किती आहे, 3/4. मग स्लोप किती आहे, एम आहे, आणि एम किती आहे, 3/4. स्लोप ऑफ द लाईन इज 3/4. स्लोप ऑफ द लाईन इज 3/4. अँड वाय इंटरसेप्ट कोण आहे, y इंटरसेप्ट हा असतो c, पण c किती आहे, 3 आहे. y इंटरसेप्ट किती आहे, c आहे, पण c किती आहे, 3 आहे. या इक्वेशनला आणि या इक्वेशनला कम्पेअर करायचा, कळते का, स्टँडर्ड इक्वेशनला आणि स्टँडर्ड इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं ना याला, या दोघाला कम्पेअर करायचा, म्हणजे c सारखा कोण 3 आणि m सारखा कोण आहे 3/4, राईट. मग आता ड्रॉ करू ग्राफला, ग्राफला आपण काय करू आता ड्रॉ करूया. ग्राफला ड्रॉ कसा करायचा, इकडे वाय ऍक्सिस, इकडे एक्स ऍक्सिस. ओके, हा जे एकटा कॉन्स्टंट आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी मध्ये एकटा कॉन्स्टंट आहे ते कोण आहे, वाय इंटरसेप्ट. हा जे एकटा कॉन्स्टंट आहे दॅट इज वाय इंटरसेप्ट. वाय ऍक्सिसला कुठे कट बसला, y ऍक्सिस ला कुठे कट बसला, ऍट 3. वाय 1 हे 2 3 y ऍक्सिस ला इथं कट बसला. y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, म्हणजे सी किती आहे, 3. y ऍक्सिस ला कुठे कट बसला, ऍट 3. 1 2 3 ला कट बसला.
मग याच्यातून तर लाईन जाणारच, याच्यातून तर लाईन जाणारच. मग लाईन हॉरिझॉन्टल आहे का लाईन अपवर्ड आहे का लाईन डाऊनवर्ड आहे ते कशावरून कळते? फ्रॉम स्लोप. स्लोप झिरो असला तर लाईन हॉरिझॉन्टल, स्लोप पॉझिटिव्ह लाईन अपवर्ड, स्लोप निगेटिव्ह लाईन डाऊनवर्ड. मग स्लोप कुठे आहे? स्लोप कुठे आहे? कोएफिशियंट ऑफ एक्स इज स्लोप. स्लोप कुठे आहे? कोएफिशियंट ऑफ एक्स इज स्लोप. मग कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे? 3/4. कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे? 3/4. मग 3/4 कोण आहे? 3/4 स्लोप आहे आपला. मग 3/4 प्लस आहे ना? बरं, 3/4 स्लोप आहे आणि 3/4 काय मायनस आहे का प्लस आहे? हां, ते इंटीजर नाही आहे पण पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे स्लोप काय येणार? झिरो म्हणजे असा. पॉझिटिव्ह म्हणजे स्लोप कसं येणार आपण? लाईन कशी अशी, लाईन कशी अशी. हे येणार ग्राफ, या इक्वेशनचा हा येणार ग्राफ. कळते? C3 आहे म्हणून ग्राफ जाणार 3 मधून. C3 आहे त्याच्यामुळे ग्राफ जाणार 3 मधून. आणि हा पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे ग्राफ कसा येणार? अपवर्ड. कळते? ड्रॉ करा, आन्सर लिहायचं. चला, झालं की मला डन पाठवा. झालं? अंडरस्टँड व्हायले का रे? समजते सर्व? ऑनलाईन कोण कोण आहे? ऑनलाईन सगळं समजाले का रे? दोन्ही ग्राफ क्लिअर ना? दोन्ही ग्राफ क्लिअर ना? कोणते डाऊट्स असले तरी विचारा मला. दोन्ही ग्राफ्स क्लिअर का बोला जरा, कमेंट करा. बोला बोला, बाकी जे कमेंट करा. वैष्णवी, चला. जीवन बोला. दीक्षा बोला. ग्राफ कळालेत का? पहिला ग्राफ दुसरा ग्राफ दोन्ही कळालेत का? बोला पॅराबोला रिपीट करायचं का? बर, ठीक आहे. पॅराबोला मी परत एकदा बोलतो. पॅराबोला मी परत एकदा बोलालो. पॅराबोला काही जण बोलालेत कळालं नाही, मी परत एकदा बोलतो. पा, ठीक आहे. पॅराबोला मी परत बोलालो. इक्वेशन काय दिले बा? इक्वेशन काय दिले आपल्याला? इक्वेशन दिली पॅराबोलाची. ही पॅराबोलाची आपल्याला इक्वेशन काय दिले? हे इक्वेशन दिली. पण हे पॅराबोला आहे का स्ट्रेट लाईन आहे कसं कळणार? आपल्याला इक्वेशन तर ही दिली पण हे पॅराबोला आहे का स्ट्रेट लाईन कसं करणार? मग याला कम्पेअर करायला लागणार स्टँडर्ड इक्वेशन बरोबर. याला कम्पेअर करायला लागणार स्टँडर्ड इक्वेशन बरोबर. मग याला असं लिहिलं तर चालते का बा? ही इक्वेशन आणि ही इक्वेशन सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे. ही इक्वेशन आणि ही इक्वेशन सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे. 4 × 1/2 किती होते? 2 तर होते.
फोर इंटू वन बाय टू कि टू स्क्वेअर होते हाच इक्वेशनला रीअरेंज केला काय केलं कळते याच इक्वेशनला रीअरेंज केला म्हणजे फोर सारखा आता याला काय करालो याला मी स्टँडर्ड इक्वेशन सारखा दिसायला का बघालो याला कन्वर्ट केला तर हा असा झाला मग एका बाजूला स्क्वेअर एका बाजूला एक्स म्हणजे हे पक्का पॅराबोल आहे एका बाजूला स्क्वेअर एका बाजूला एक्स म्हणजे हे पक्का पॅराबोल आहे मग याला काय करायलो आपण स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करून ए किती आहे चेक करायला ए म्हणजे पॉझिटिव्ह ए आहे का निगेटिव्ह आहे त्याच्यावरून ग्राफ ठरतो ना म्हणून पॅराबोलाचे दोन इक्वेशन्स आहेत आपले पॅराबोलाचे इक्वेशन्स किती आहेत दोन एक तर हा पॅराबोला किंवा दुसरा पॅराबोला कोणता आहे मग याच्यात एक्स स्क्वेअर कुठे दिसायला का नाही याच्यात एक्स स्क्वेअर कुठे दिसायला का नाही म्हणजे हा असा पॅराबोला नाही हा असाच पॅराबोला आहे फोर सारखा फोर ए किती आहे वन बाय टू एक्स सारखा आहे ए ची व्हॅल्यू वन बाय टू आणि वन बाय टू काय पॉझिटिव्ह आहे ए ची व्हॅल्यू वन बाय टू आहे आणि वन बाय टू काय पॉझिटिव्ह आहे आणि ए पॉझिटिव्ह असला तर हा वाला ग्राफ कसा येते वाय स्क्वेअर वाला ग्राफ आहे हॉरिझॉन्टल वाय स्क्वेअर वाला ग्राफ कसा येणार हॉरिझॉन्टल मग ए पॉझिटिव्ह असला तर ग्राफ येणार टुवर्ड्स राईट ए पॉझिटिव्ह आहे तर ग्राफ कसा येणार टुवर्ड्स राईट आणि ए निगेटिव्ह झाला तर ग्राफ कसा येणार टुवर्ड्स लेफ्ट कळते कसं मग ए पॉझिटिव्ह आहे ए पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे ग्राफ कसा आला टुवर्ड्स राईट आला ठीक आहे ओके चला आता कळते का बा ज्यांना पॅराबोला कळाला नव्हता कळाला का आता चला पटापट सांगावा लागता आणखीन करू न्यूमरिकल्स आणखीन काही न्यूमरिकल्स करू मग आणखीन क्लॅरिटी येणार चला ड्रॉ चला नेक्स्ट ल्या ड्रॉ 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 हॅलो हॅलो ड्रॉ थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय इज इक्वल टू झिरो ड्रॉ थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय इज इक्वल टू झिरो ग्राम ड्रॉ चला लिहून घ्या ड्रॉ थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय इज इक्वल टू झिरो ग्राम चला लिहून घ्या मला इतकंच सांगा आता हे स्ट्रेट लाईन आहे का एवढंच सांगा हे स्ट्रेट लाईन आहे का सर्वजण बोला ऑनलाईन कमेंट करा हे स्ट्रेट लाईन आहे का मला पहिलं ते सांगा चला बोला तुला वाटले आहे क्वाड्रॅटिक आहे चला तर हे स्ट्रेट लाईन आहे का हे स्ट्रेट लाईन नाही स्ट्रेट लाईन मध्ये काय असतं स्ट्रेट लाईन मध्ये काय असतं एक्स ची पण पॉवर एकच पाहिजे आणि वाय ची पण पॉवर एकच पाहिजे वन इंडेक्स ऑफ एक्स शुड बी वन अँड इंडेक्स ऑफ वाय शुड ऑल्सो बी वन दोघांचे इंडेक्स एक एक असतील तर ते स्ट्रेट लाईन असते दोघांचे इंडेक्स वन वन असतील तर ते काय असते स्ट्रेट लाईन एक्स चा इंडेक्स वन आहे का टू आहे क्वाड्रेटिक आहे क्वाड्रेटिक असला तर काय म्हणून सांगितलं मी पॅराबोला
एक्सचा इंडेक्स टू आहे, मग एक्स क्वाड्रेटिक मध्ये आहे आणि वाय लिनियर मध्ये आहे. मग एक क्वाड्रेटिक एक लिनियर, एक क्वाड्रेटिक आणि एक लिनियर, तर हे कोण आहे? पॅराबोला. कळतंय? ठीक आहे. मग हे काय? स्ट्रेट लाईन नाही, हे कोण आहे? पॅराबोला. मग हा कुठल्या तर पॅराबोलाच्या इक्वेशन सारखा दिसायला पाहिजे. कोणत्या तर पॅराबोलाच्या इक्वेशन सारखा दिसायला पाहिजे. कोणत्या पॅराबोलाच्या इक्वेशन? आपल्याकडे दोन आहेत. एक तर असे वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स, आणि दुसरा पॅराबोला कसा दिसतोय? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स. हा ग्राफ एक तर असा दिसला पाहिजे, किंवा हा ग्राफ एक तर असा दिसला पाहिजे. हे पॅराबोला आहे, पण याच्यात एक्स स्क्वेअर आहे, याच्यात एक्स स्क्वेअर आहे का? नाही. त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे, त्याच्यात आहे का? नाही. मग हा पॅराबोला याच्यासारखाच दिसणार आहे. एवढं तर क्लिअर. हा जो पॅराबोला आहे ते याच्यासारखा दिसणार आहे. बरं, हा पॅराबोला काय? बरं, कारण याच्यात स्क्वेअर आहे. स्क्वेअर एक आणि एक लिनियर असला तर ते पॅराबोलाच असते. एक क्वाड्रेटिक आणि एक लिनियर असला तर ते काय असते? पॅराबोलाच असते. ठीक आहे. मग याला मी आता सिम्प्लिफाय करतो आणि याच्यासारखं करतोय. आता मी काय करालो? मी काय करालो? याला सिम्प्लिफाय करालो आणि याच्यासारखं करालो. आता मग याला मी खाली लिहिलं, थ्री एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस फोर वाय. याला पलीकडे लिहिलं, थ्री एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस फोर वाय. मला काय करायचं? या इक्वेशनला याच्यासारखं आता कन्वर्ट करायचं. कसं? 3x square is equal to minus 4y. My x square is equal to किती आला? Minus 4 by 3. हा 3 तिकडे गेला. x square is equal to minus 4 by 3 into y. याला आणखीन सिम्प्लिफाय करा, त्याच्यासारखा कन्वर्ट करायचं. x square is equal to 4 into minus 1 by 3 into y. चालते ना? x square is equal to 4 ला बाहेर घेतला, minus 1 by 3 into y. मग एक्झॅक्टली त्यासारखं दिसायला का? y square, x square is equal to 4ay. x square is equal to 4ay sarka disala. Mag a kon hai? A is minus 1 by 3. A minus 1 by 3 manje a kon hai? Negative. A chi value kiti hai? Minus 1 by 3. Minus 1 by 3 manje a chi value kya hai? Negative. Maha graph kasa hai tha? हा पॅराबोला तर नक्की दिसला, याच्यासारखा दिसला म्हणजे नक्की पॅराबोला आहे. पॅराबोला कसा आहे? अपवर्ड आहे का हॉरिझॉन्टल आहे? व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे? एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला बघा, नोटबुक मध्ये चेक करून मला सांगा. नोटबुक मध्ये चेक करून सांगा, एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला कसा आहे? व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला? एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला व्हर्टिकल. एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला व्हर्टिकल आणि ए निगेटिव्ह असल्यामुळे कसं आहे ना? बरोबर, डाऊनवर्ड. बरोबर, एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला व्हर्टिकल. मग एकतर अपवर्ड किंवा एकतर डाऊनवर्ड. ए निगेटिव्ह असला तर डाऊनवर्ड, ए पॉझिटिव्ह असला तर अपवर्ड. पण ए निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे ग्राफ कसा येणार? असा डाऊनवर्ड. ए निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे ग्राफ कसा येणार? असा डाऊनवर्ड. ए पॉझिटिव्ह असला तर ग्राफ कसा आला असता? अपवर्ड. बरोबर ना? एक्स स्क्वेअर वाले ग्राफ अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, आणि वाय स्क्वेअर वाले ग्राफ राईटला किंवा लेफ्टला. पण हा वाय स्क्वेअर नाही, जुना वाला वाय स्क्वेअर वाला ग्राफ होता. जुना वाला ग्राफ कसा होता? वाय स्क्वेअर वाला. पण हा वाला एक्स स्क्वेअर व्हर्टिकल. पण हे निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे असं खाली. चला, हे क्लिअर आहे का रे? चला, ऑनलाईन वाले कमेंट करा एकदा, हे क्लिअर आहे का? ऑनलाईन कमेंट करा. छान छान, कळालं सर्वांना? चांगली गोष्ट. मशीन झालं बाबा बंद त्यांचं. ठीक आहे, चला लिहून घ्या. लिहून झालं की मला डन पाठव. लिहून घ्या, लिहून झालं की मला डन पाठव. Thank you.
चलो हो गए करे कोई चलो तुम्हें एक ट्राई करता मैं तुम्हें एक फाइनल एक करूया आणि मग जाऊया तुम्ही एक ट्राय करा येते का बघा नाहीतर मी तुम्हाला इथं करून दाखवतो बा परत एकदा मी रिवाइज करतो मग पुढचा पार्ट बघूया बा स्ट्रेट लाईन कशी असणार एक्स ची पण पॉवर वन वाय ची पण पॉवर वन असली तर ते स्ट्रेट लाईन आहे त्याला कसा कन्वर्ट करून घ्यायचा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी सारखा तयार करून घ्यायचा त्याला हायपर पॅराबोला असला तर एका बाजूला एक्सचा स्क्वेअर एका बाजूला वाय लिनियर वायचा एक एक एक्सचा स्क्वेअर आणि एक वाय लिनियर किंवा वायचा स्क्वेअर आणि एक्स लिनियर लिनियर म्हणजे इंडेक्स वन एक्स स्क्वेअर एक टर्म मध्ये एका टर्म मध्ये वाय किंवा एका टर्म मध्ये वाय स्क्वेअर आणि एका टर्म मध्ये एक्स असा असला तर हे पॅराबोला आहे आणि एक्स आणि वाय असले तर मग स्ट्रेट लाईन आहे कळते ना चला तुम्ही एक ट्राय करा बघायचं का कैसा करोगे ऐसा करो ला एट एट नको असं करा वाय स्क्वेअर मायनस एट एक्स इज इक्वल टू झिरो चला करा ड्रॉ वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस एट एक्स ड्रॉ ग्राफ ऑफ दिस इक्वेशन चला ड्रॉ करा चला ट्राय करा बा तुम्हाला येते का बा चला ग्राफ कसा आहे ते मला कमेंट मध्ये सांगा पॅराबोला का स्ट्रेट लाईन पॅराबोला असला तर अपवर्ड डाऊनवर्ड लेफ्टवर्ड राईटवर्ड कोणता पॅराबोला आहे ते पण सांगा आणि स्ट्रेट लाईन असली तर अपवर्ड डाऊनवर्ड का हॉरिझॉन्टल ते सांगा चलो बोलो तू दाखव फक्त बाकी सगळ्यांना ऐकू जाते तिथून दाखव दिसते मला गुड चलो बा बाकी जे बोला हुशार दिसायला रे शिवम तर हुशार दिसायला मला का माझ्यामुळे हुशार झाला पहिल्यापासूनच हुशार आहे तो पहिल्यापासूनच हुशार आहे छान आहे ना एकदम छान गुड चला चलो धनश्री करेक्ट आहे बाकी जे बोला चालू झालं वापर धनश्री करेक्ट आहे आदित्य पूर्ण कमेंट करा जेवढी कमेंट केली तेवढी बरोबर आहे बाकीचं आणखीन कमेंट करा चला बाकीचे सांगा मला वैभव वैष्णवी राजश्री बोला ग्राफ कसा आहे पंचाळ बोला ग्राफ कसा आहे बाकीच्या नाही ना झाल्या चला मी करू बासमोर चला बासमोर इकडे तुमचे कॅल्क्युलेशन बंद करा तुमचे ड्रॉइंग बंद करा बासमोर बा काय करायचं
पहिलं तर काय एक कोण आहे ते बघा पाहिजे, कोण आहे, पॅराबोला आहे का स्ट्रेट लाईन आहे, वायचा इंडेक्स वन एक्सचा इंडेक्स वन असता तर हे स्ट्रेट लाईन असती, वायचा पण इंडेक्स वन एक्सचा पण इंडेक्स वन असता तर ही स्ट्रेट लाईन असती, पण वायचा इंडेक्स टू आहे एक्सचा इंडेक्स वन आहे मग हे स्ट्रेट लाईन नाही, हे कोण आहे, पॅराबोला आहे. ठीक आहे, पहिला असं लिहितो, पहिला वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स सारखा कन्वर्ट करायला बघू आपण. हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए वाय सारखा तर होणार नाही, एक्स स्क्वेअरच नाही ना त्याच्यात. हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए वाय सारखा तर कन्वर्ट होणार नाही कारण त्याच्यात एक्स स्क्वेअरच नाही आहे. मग हा याच्यासारखा आपण तयार करू शकतो, हा याच्यासारखा कसा तयार होणार, बा सर्वजण समोर बघा ही इक्वेशन याच्यासारखी कशी तयार होणार, वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस गोज ऑन दॅट साइड एट एक्स, वाय स्क्वेअर मायनस गोज ऑन दॅट साइड काय बनतं एट एक्स. पहिला काय लिहिला वाय स्क्वेअर इज इक्वल टू, याला काय लिहिला वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर इंटू ए इंटू एक्स, फोर इंटू टू एटच आहे बरोबर ना, याला आपण कसा कन्वर्ट केला एटला फोर इंटू टू लिहिला, मग एक्झॅक्टली असा दिसायला लागला, याला असं लिहिला याला असं लिहिला मग हा एक्झॅक्टली असं दिसायला लागला बरोबर ना. ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए एक्स, मग ए ची व्हॅल्यू किती आहे टू, ए ची व्हॅल्यू किती आहे टू, मग ए कोण आहे पॉझिटिव्ह, मग ए पॉझिटिव्ह असला तर ग्राफ कसा आहे, इफ ए इज पॉझिटिव्ह, इफ ए इज पॉझिटिव्ह ग्राफ कसा आहे, वाय स्क्वेअर वाला ग्राफ एकतर येणार हॉरिझॉन्टल, वाय स्क्वेअर वाला ग्राफ कसा येते हॉरिझॉन्टल येते, आणि ए पॉझिटिव्ह म्हणजे कसा येणार ग्राफ येणार टुवर्ड्स राईट, हॉरिझॉन्टल ग्राफ वाय स्क्वेअर आहे देअरफोर हॉरिझॉन्टल ग्राफ एकतर या बाजूला किंवा या बाजूला, ए पॉझिटिव्ह आहे म्हणून इकडे ग्राफ, वाय स्क्वेअर आहे देअरफोर ग्राफ इज हॉरिझॉन्टल एकतर इकडे येणार किंवा एकतर या बाजूला, ए पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे ग्राफ इकडे आला, ए निगेटिव्ह आला तर ग्राफ येते या बाजूला. ठीक आहे, ऑनलाईन कळालं का सर्वांना रे, बा सर्वांना कळते का, कमेंट करा मला सर्वांना कळते का, लिहून घ्या कमेंट करा कळते का आणि मग लिहून घ्या, आजसाठी एवढं बस झालं. ओके तुला आता लेक्चर तर नाही ना काय, थांब बर, मग सर्व ग्राफ जितके ग्राफ झालेत तितके रिवाइज करा, दोनच ग्राफ झालेत स्ट्रेट लाईन पॅराबोला, पॅराबोलामध्ये दोन टाइप्स, जितके ग्राफ झालेत तितके रिवाइज करा स्ट्रेट लाईन पॅराबोला. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कसं आठवते का बघा, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, एम इज स्लोप अँड सी इज वाय इंटरसेप्ट. पॅराबोलाचं इक्वेशन कसा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स, वाय स्क्वेअर असला तर ग्राफ येणार हॉरिझॉन्टल आणि एक्स स्क्वेअर असला तर ग्राफ येणार व्हर्टिकल, एक्स स्क्वेअर असला तर ग्राफ कसा येणार व्हर्टिकल आणि वाय स्क्वेअर असला तर ग्राफ कसा येणार हॉरिझॉन्टल, ए पॉझिटिव्ह तर राईटला ग्राफ, ए निगेटिव्ह तर लेफ्टला, एक्स स्क्वेअर वाल्यामध्ये ए पॉझिटिव्ह तर अपवर्ड ग्राफ, ए निगेटिव्ह तर डाऊनवर्ड ग्राफ, कळते. स्ट्रेट लाईन मध्ये स्लोप झिरो हॉरिझॉन्टल लाईन, पॉझिटिव्ह स्लोप व्हर्टिकल अशी लाईन, निगेटिव्ह स्लोप डाऊनवर्ड लाईन. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला मग हायपरबोला एक बघूया, नेक्स्ट टाईपचा ग्राफ हायपरबोला, सर्कल हे दोन ग्राफ बघूया उद्याच्या लेक्चरला. ठीक आहे, ओके, का डाऊट्स असले तर विचारा ऑनलाईनवाले, का डाऊट्स असले तर कमेंट करा, का डाऊट्स नसतील तर बंद करा, आणि ज्यांना ऑफलाईन शक्य होते ऑफलाईन या.
त्यांना ऑफलाईन शक्य होते, ऑफलाईन या. ठीक आहे, चलो बाय बाय.